नमस्कार, केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। खरं तर बाजाराची सद्यस्थिती तर ही मी दररोज सांगतो, परंतु आवर्जून मी ही क्लिप ह्यासाठी तयार करतोय की केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब्याड नाशिक हे आपण 15 ऑगस्टला चालू ठेवतोय, ही आपल्यासाठी खुश खबर देतोय। कारण सर्वच मार्केट 15 ऑगस्टच्या दिवशी बंद राहतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी ही प्रत्येक मार्केटमध्ये लोड येतो किंवा पहिल्या दिवशी ही लोड मार्केटमध्ये निर्माण होतो। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार आम्हाला हे डाळिंब्याड चालवावं लागतं, त्यामुळे सर्वच बाजारपेठ जर बंद आहे तर केडी चौधरी डाळिंब्याड पुणे ही आम्हाला बंद ठेवावं लागणार 15 ऑगस्टच्या दिवशी विक्री व्यवस्था। आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे 15 ऑगस्टला सुट्टी असल्यामुळं तिथल्या बाजार व्यवस्था बंद असल्यामुळं आपण इंदापूरलाही केडी चौधरी कोर्टे डाळिंब्याड हे 15 ऑगस्ट दिवशी बंद ठेवणार आहोत, म्हणजे विक्रीची व्यवस्थेची ही दिवसाची तारीख सांगितली मी। आणि मग रविवार नाशिकचं मार्केट प्रीमियम कृषी मार्केट हे रेग्युलर बंद असतं आणि रविवारी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद असते, परंतु ह्या 2 दिवसांमध्ये लोड हा अचानक मार्केटमध्ये वाढू शकतो। कारण खरं तर आता माल ओव्हर झालेले आहेत आणि माल काढल्याशिवाय पर्याय नाहीये, त्यामुळे आम्ही शेतकरी हितासाठी 15 ऑगस्टच्या दिवशी एक खाजगी मार्केट असल्यामुळं तिथं कुठलाही शासनाचा कोणत्या दिवशी बंद ठेवावा किंवा चालू ठेवावा असा कुठलाही त्याच्यामध्ये निर्णय नसतो, त्यामुळे खाजगी मार्केटच्या व्यवस्थेमध्ये आम्ही 15 ऑगस्ट ही सुट्टी डिक्लेअर न करता 15 ऑगस्ट दिवशी केडी चौधरी फुटेक्स डाळिंब्याड हे नियमित चालू राहील। त्यामुळे इतरत्र आपण जात असाल तर त्या दिवशी आपण नाशिकला या। ज्या वेळेस आपण एखाद्याने नाशिक मार्केट पाहिलेलं नसेल, पुणे मार्केटलाच आपण येत असाल किंवा इंदापूरला येत असाल किंवा इतर मार्केटला जात असाल आणि तिथलं बंद असेल, तर आपण नाशिकला येऊ शकता, तिथलं मार्केट पाहू शकता। आणि एक अद्ययावत मार्केट, जे डिजिटल मार्केट, जे आधुनिक आपण टेक्नॉलॉजीचा वापर केलेलं मार्केट, ज्याची आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची गणना केली जाते असं हे मार्केट, जे आज देशात अग्रेसर असं मार्केट आपण डाळिंबाचं एक नाविन्यपूर्ण तयार केलेलं आहे, त्या मार्केटचा जे आले नसतील त्यांनी नक्कीच फायदा घ्या, हे मी कळकळीचं आवाहन करेल। आणि रविवारी थोडीशी आवक पुण्यामध्ये होईल, त्यानंतर सोमवारीही आवक होईल, कारण 15 ऑगस्टची दिवशी सुट्टी आहे म्हणून ह्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा मी नक्कीच सांगेल की आपण सुट्टीच्या दिवशी अचानक दुसऱ्या दिवशी लोड न करता माल विरळ ते ठेवा। आणि नाशिककरांसाठी तर मी ही खुशखबर देतो की हे मार्केट चालू आहे, याची नक्कीच आपण काळजी घ्या, हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो। धन्यवाद।